मॉर्निंग यो बघा तुम्ही कसं आहे तर इथून आज लेबर जास्त आहे त्याच्यामुळे आपली गाडी एकदम फास्ट होईल. आजचा भाग पण खूप मोठा आहे, चला आराम करू. चला तर मित्रांनो, शेवटची पण थप्पी झालेली आहे, आजीची पण नवीन गाडी भेटली घेऊन आता. दोन तीन ट्रिपा झाल्या तेव्हापासून गाडीला ग्रीस नव्हतं मारलेलं, दोन तीन ट्रिपा झाल्या का ग्रीस मारलं पाहिजे. शाकल पट्टे ते बाहेर येत नाही. मी गाडी बघा मागून किती बसली आपल्या गाडीच्या काच वगैरे साफ केले तोपर्यंत. हे बघा पावडर वगैरे लावते. मेकअप करून राहिले बघा, मेकअप करून राहिले. तर हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज गाडी भरायला आहे आपल्या घराच्या अगदी जवळच, म्हणजे एक 5-6 किलोमीटर खंडाळा म्हणून गाव आहे तिथं आलोय गाडी भरायला. घरापासून ब्लॉग काय स्टार्ट केलं नाही कारण लक्षातच नाही राहिलं. तर मित्रांनो, आता आलोय बागेत, चाललोय आज आपल्यासोबत बागेत आहे ना गाड्या भरायला. 4 गाड्या आहेत आपल्यासोबत बागेत भरायला, पण आपल्याला जिकडे जायचं आहे तिकडले नाहीत त्या गाड्या, त्या गाड्या दुसरीकडे जाणार आहेत. हे बघा बागेत चाललोय. मित्रांनो, ही श्रीरामपूर शहराची MIDC आहे आणि बघा इकडं मॉर्निंग व्ह्यू किती भारी येतोय. पण MIDC च्या बॅक साईडला आहे, खंडाळा गाव आहे, खंडाळा गावच्या गावाच्या मागे आहे आणि मस्त सूर्य उगवला आहे आणि मॉर्निंग व्ह्यू पण एकदम मस्त येतो. इकडं सगळे लोक इकडं सकाळी सकाळी जॉगिंगला येतात. फायनली आपण ना बगीच्यात पोचलेलो आहे. हे बघा खूप मोठा बगीचा आहे. मॉर्निंग व्ह्यू बघा तुम्ही कसं येतो इथून. तर आज बगीच्यात लोड होण्यासाठी 4 गाड्या आहेत. 1 नंबर गाडी आपली भरल, 2 नंबर हे अमरावती आहे, हे बघा MH 49. 3 गाड्या आहेत आणि अजून एक गाडी पलीकडे लावलेली आहे. आपण बगीच्यात पोचलेलो आहे फायनली, पण अजून काय लेबर आलेले नाही आहेत त्याच्यामुळे मग थांबलं. लेबर यायला अजून 15-20 मिनटं लागतील. 15-20 मिनटात आल्यानंतर आपल्या गाडीतले कॅरेट वगैरे खाली घेऊन आपली गाडी भरायला चालू होईल. मित्रांनो, आपल्या गाडीचे लेबर आलेले आहेत आणि एमटी कॅरेट खाली घ्यायला पण सुरुवात केलेली आहेत. तर आज लेबर जास्त आहे त्याच्यामुळे आपली गाडी एकदम फास्ट होईल. तर मित्रांनो, आपल्या गाडीचे लेबर पण आलेले आहेत. हे बघा वीर कसे बागेत आणि आजचा भाग पण खूप मोठा आहे. आपले लेबर आलेले आहेत आणि आपले जवळजवळ 50-60 कॅरेट पण माल तोडून पण झालेले आहेत वाटतं. हे बघा आपल्या गाडीतले एमटी कॅरेट सगळे खाली घेतलेले आहेत आणि अजून 1-1.5 तासात आपली गाडी लोडिंग होईल. तर मग तोपर्यंत म्हटलं चला आराम करू, मग गाडीत आलो आता झोपतो आणि गाडी जेव्हा लोडिंग होईल तेव्हा ते येतील आपल्याला उठवायला, मग निघू. फायनली आपल्या गाडीचे ना सगळे कॅरेट पूर्ण भरलेले आहेत आणि आता पॅकिंग चालू होईल. पहिले काटा होईल, बाहेर का कॅरेट घेताय आणि त्याच्यानंतर मग काटा झाल्यानंतर पॅकिंग आणि मग आपल्या गाडीत कॅरेट लोडिंग चालू होईल. अजून 1/2 तासातच आपली गाडी लोडिंग होऊन जाईल. तर मित्रांनो, आपल्या गाडीचे कॅरेट पॅकिंग होऊन आलेले आहेत, आता लोडिंग चालू झाली आपल्या गाडीची, म्हणजे लोडिंग चालू करणार आहेत. आपल्या गाडीत कॅरेट लोडिंग पण चालू झालेली आहे मित्रांनो. आपली गाडी आहे ना लोडिंग होत आलेली आहे, फक्त शेवटची थप्पी राहिली. आता तोपर्यंत गाडी बांधून घेऊ आणि शेवटची थप्पी झाली का मग गाडी जाळी वगैरे मारून निघू इथून. चला तर मित्रांनो, शेवटची पण थप्पी झालेली आहे, आता गाडी बांधून घेऊ आणि इथून निघू मग. तर मित्रांनो, फायनली आपली गाडी भरली आहे आणि आता वाजलेत 12:30. इथून निघालोय आपण आणि आज मला आहे ना सोबत जोडीदार कोणीच नाही, आज मी एकटाच जाणार आहे. पुढं आहे ना राहुल भाऊ थांबले होते आपल्यासाठी. राहुल भाऊला म्हणलं तुम्ही थांबा, चहा प्यायचं आहे. बघा हे राहुल भाऊ आहे, हे पण आपल्यासोबत आज हिंमतनगरला येणार आहे, यांची पण गाडी आहे, त्यांनी गाडी पुढं लावली आहे.
हे बघा मित्रांनो, ही आपली गाडी आहे आणि जाता जाता आहे ना, ही आपल्याला दाजीची पण नवीन गाडी भेटली होती. दाजी ही माझ्या दाजींची गाडी आहे, आत्ताच घेतली नवीन. आपल्या बरोबरचीच गाडी आहे, जेव्हा आपण घेतली त्याच महिन्यात ती पण गाडी दाजींनी घेतली होती. आता ती पण चाललं भरायला. त्यांची गाडी आहे ना आपलं, याला प्रीमियम हॅचरीला गाडी चालते आणि आपली गाडी तारकारीवर चालते, तुम्हाला तर माहितीच आहे. आता ते चालले होते गाडी भरायला नाशिकला, रस्त्यात ते पण भेटले त्यांना. मला चला तुम्हाला पण ऊसाचा रस पाहतो मस्त पैकी, उन्हाचा ऊसाचा रस पिऊ. आणि राहुल भाऊची गाडी ते तिकडे पुढे लावलेली आहे. तर चला मित्रांनो, चहा वगैरे पेलो, चहा नाही आपला रस पेलो सॉरी. आणि राहुल भाऊची गाडी पुढे, राहुल भाऊ बोलले मला तिथपर्यंत लिप दे. राहुल भाऊला बसवलं आणि आपली दाजीची गाडी होती, दाजी पण निघाले, त्यांना पण भरायला जायचंय, ते पण चाललेत पुढं. हे बघा राहुल भाऊची गाडी येऊ दो बा. राहुल भाऊला आपण इथपर्यंत 20 रुपये द्या राहुल भाऊ पट्टे. राहुल भाऊ म्हणताय स्कॅनर द्या. आता निघू चला मस्त. आता प्रस 20 पिलो थंड झालं, आता नॉन स्टॉप निघू. बघा मित्रांनो, राहुल भाऊ पण ते आलेले मकार धाड धाड गाडी उडवीत आले आणि आपण यांचीच वाट बघत होतो. हे बघा राहुल भाऊ झोपलेले आहेत. चला चहा प्यायला राहुल भाऊ. ओ गुले चला चहा प्यायला, चला चहा प्यायला. गुजरातला जाताना लागणार इथं पहिली महाराष्ट्र बॉर्डर आहे आणि इथं ना 50 रुपये एंट्री द्यावं लागते आपल्याला. पहिली बॉर्डर माग होती पण आता ते बदलून पुढं झाली, इथं आपल्याला 50 रुपये एंट्री द्यावं लागते मग इथून पुढं जात येतं. हे बघा ही महाराष्ट्र बॉर्डर आहे. दोन तीन ट्रिपा झाल्या तेव्हापासून गाडीला ग्रीस नव्हतं मारलेलं, तर रोडवरती ग्रीस वाला दिसला. मग राहुल भाऊ म्हणे आपण ग्रीस मारून घेऊ. मग राहुल भाऊच्या गाडीला ग्रीस मारताय, मग म्हटलं माझ्या पण गाडीला मारून घ्यावं. ग्रीस मारलं ना ते फायदे तर राहतं, कारण पहाट्याचं मेंटेनन्स, परत जॉईंटचा जो आवाज येतो तो येत नाही. त्याच्यामुळं म्हटलं दोन तीन ट्रिपा झाल्या का ग्रीस मारलं पाहिजे. राहुल भाऊचे 90-20 घेऊन मयूर दादा आलेत. आणि राहुल रे, राहुल शेठ गाडी झोपलेले आहेत वाटतं. हे बघा आदिल भाईची गाडी, आदिल भाई पण आलेले आहेत. राहुल भाऊ टाइम टू टाइम ग्रीस मारल्याचा काय फायदा आहे? बघा मित्रांनो, टाइम टू टाइम ग्रीस मारलं ना तर पाट्या ज्या पिणार होत्या त्या कोरडे पडत नाही आणि ग्रीस ते हे ना. ग्रीस वगैरे मारलं म्हटलं आज गाडी लवकर आहे तर ग्रीस मारून घेऊ, कारण ग्रीस जर नाही मारलं वेळेवर तर तुम्ही ऐकलं राहुल भाऊ ने सांगितलं का पिनं कोरडे पडतात आणि शाकल पडते ते बाहेर येत नाही, त्याच्यामुळं ग्रीस मारणं लय गरजेचं आहे. मग राहुल भाऊ ग्रीस मारत होते, म्हटलं चला आपल्या पण गाडीला ग्रीस मारून घेऊ, कारण आपण पण 2-3 ट्रिपा झाल्या ग्रीस मारलेलं नव्हतं. ग्रीस वगैरे मारलं आता निघालंय. हे बघा राहुल भाऊची गाडी माग आहे आपल्या, दिसते का? हो दिसते. बघा राहुल भाऊची गाडी आहे आपल्या मागा. हे बघा ओव्हरलोड कांदा. बघा हा कांदा किती टन असेल कमेंट करून सांगा तुम्ही. गाडी बघा मागून किती बसली. तर मित्रांनो, मी ना आता कपारड्याच्या वरती थांबलोय, कारण समोरून आहे ना म्हणजे मयूर खरात आपला भाऊ राहुल गुले आणि अजून एक दोन गाड्या येत आहेत. ते बोलले थांबा चेतन भाऊ आम्हाला व्लॉगमध्ये यायचं आहे तुमचा. मग ते पण येत आहेत समोरून गाडी खाली करून. आणि आपल्यासोबत जे राहुल भाऊ होते ना ते राहुल भाऊ पाठीमागं राहिले, त्यांचं ना आपला एक 10-15 मिनिटाचा गॅप पडला होता. मग आता मी ना इथं थांबलो एका हॉटेलवर चहा प्यायला, तोपर्यंत राहुल भाऊ पण येतील आणि इकडून मयूर भाऊ ते राहुल भाऊ ते पण गाडी खाली करून येत आहे. ते पण इथंच ह्याच लोकेशनला येणार आहेत. मग बसलो त्यांची वाट पाहत, तोपर्यंत म्हणलं फराळी चिवडा खावा. आणि आता इथं फराळी चिवडा खात बसलो आहे. आपल्या गाडीच्या काचा वगैरे साफ केलं आहे तोपर्यंत. हे बघा आपली गाडी, काचं वगैरे साफ केलं. म्हटलं ते येईपर्यंत काचं वगैरे साफ करू, लाईट बीट साफ केले, आरसे साफ केले आणि आता बसले त्यांची वाट बघत. मित्रांनो, हे आपल्या दोन गाड्या आहेत आणि हे जे खाली करून चालले आहेत आपण, या दोन गाड्या भरून चाललेलं आहे आणि त्या तीन गाड्या आहे ना खाली होऊन आल्या.
मग मयूर भाऊ म्हटले आम्हाला तुमच्या ब्लॉग मध्ये यायचंय, तिथं थांबव आणि तुम्हाला चहा वगैरे पाजतो, मग त्याच्यामुळं थांबलो होतो नाही का। हे बघा इथं मेकअप करतायत, ओके हे बघा पावडर व हिटर लावत आहेत मेकअप। हे आपल्याला आवडत घातलंय हे पावडर लाव। अरे तुम्ही ड्रायव्हर लोक आहे पिशाल, तुम्ही पावडर ड्रायव्हर नाही भाऊ। पाठी मागून जे राहुल भाऊ येत होते ना, त्यांचा ना आपला 10 मिनिटाचा गॅप पडला होता, तर ते इथं आलेले आहेत आता फक्त मयूर भाऊ त्याच्या गाडी खाली करून येत आहेत, त्यांची यायची वाट बघू। मग इथं एक चहा वगैरे पिऊ आणि त्यांची इच्छा आपल्या ब्लॉग मध्ये यायची, त्यांच्यासोबत एक व्हिडिओ घेऊ आणि मग आपण निघू आणि ते पण जातील घरी। चला मित्रांनो चहा वगैरे पिऊन झालेला आहेत मयूर भाऊ म्हणे आता निघतो आम्ही। हे बघा हे राहुल भाऊ आहे, हे पण राहुल भाऊ आहे, आई अक्षय खरं तर चहा पिऊन नाही झालेला अजून, आता आमचा चहा पिऊन झालेला आहे, आता आम्ही निघतो इथून, टाइमपास करू दे आणला कारण हे घरी जाणार आहे। चहा बी पिऊन झालेला आहे आणि निघू आता इथून, आता बसलोय गाडीत, राहुल भाऊ पण निघाले आणि हे चाललेत घरी।